आम्लपित्त अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायणी रोड विटा जिल्हा सांगली. सलग 10 तास मुसळधार पाऊस सुरू आहे. अजूनही सांगलीत पाऊस सुरूच असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अनेक ठिकाणी पाण्याच्या तळी साचल्याने वाहनधारक आणि नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सांगलीच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात अनेक ओढे नाले आणि छोटे पूल सुद्धा पावसाच्या पाण्याने भरून वाहत असल्याने सांगली जिल्ह्यातील पूर्व भागात पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील करंबा नाकाजवळील ओढा ओव्हरफ्लो. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात कालपासून धोधो पाऊस बरसत आहे. त्यामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील करंबा नाकाजवळील ओढा ओव्हरफ्लो झाला आहे. पुलावरून पाण्यातून वाट काढताना नागरिकांना जीव घेणा प्रवास करावा लागत आहे. जत तालुक्यात 16.9 मिलीमीटर पावसाची नोंद. सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जत तालुक्यात सर्वाधिक 16.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पाऊस व 1 जून पासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलीमीटर मध्ये आहे. जत तालुक्यात 16.9 मिलीमीटर पावसाची नोंद. सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जत तालुक्यात सर्वात जास्त 16.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस त्याची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. मिरज 13.1, तासगाव 4, कवटेमंका 16.2, वाळवा इस्लामपूर 16.2, शिराळा 16.8, कडेगाव 0.2, पलूस 3, खणापूर विटा 2.6, आटपाडी 10, जत 16.9. तासगाव तालुक्यातील डोंगरसुणीमध्ये स्वर्गीय वसंतराव आबा सोशल फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण. तासगाव तालुक्यातील डोंगरसुणी येथील समाजसेवक स्वर्गीय वसंतराव आबा झांबरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र अभिजित झांबरे यांनी सोशल फाउंडेशनची स्थापना केली आहे. नुकतंच त्यांचं दुःखद निधन झाले व डोंगरसुणीसह पूर्ण परिसर शोकसागरात बुडाला. एक दिलदार मन मिळाऊ दिलखुलास व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी 13व्या दिवशी गावाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला. या स्तुत्य उपक्रमाचे परिसरात स्वागत तर झालेच, पण स्वर्गीय वसंतराव आबा यांच्या पश्चात त्यांच्या स्मृती जपण्यासाठी झालेला हा प्रयत्न परिसरात लक्षवेधी ठरला. वड, पिंपळ, गुलमोहर असे वृक्ष या प्रसंगी लावण्यात आले. खोल खड्ड्यात हे वृक्ष लागवड करून त्या ठिकाणी रक्षा घालण्यात आली आहे. हे विशाल वृक्ष वृद्धिंगत होऊन पर्यावरणाचे रक्षण होऊन या माध्यमातून आबांच्या स्मृती चिरकाल जपल्या जाव्यात असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आंदोलनाचा इशारा. अचानक ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. अजूनही पावसाची शक्यता आहे, त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1.5 लाखाची मदत करावी अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे. कोरोना संकटामुळे शेती शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. कोरोनाच्या काळात सर्व व्यवसाय आणि उद्योग बंद असताना शेतकरी रानात राबत होता. त्याने विक्रमी उत्पादन घेऊन देशाला जगवण्याचे काम केले. आता कुठे खरीप हंगाम चांगला जाईल अशी आस निर्माण झाली. त्यातही पाणी फिरले आणि पावसामुळे काढणीला आलेलं सोयाबीन, मका, ज्वारी, भात यासह सर्व कडधान्य वाया गेली. ही सर्व पिके आता पाण्याखाली आहेत. त्याची काढणी करणेही शक्य नाही, म्हणजे शेतकऱ्यांचे 100% नुकसान.
नुकसान झाले आहे। याशिवाय द्राक्ष बागांची ऑक्टोबर छाटणीही अद्याप घेणं शक्य झालेलं नाही। अति पावसामुळे द्राक्ष कड्या पक्व होणे अपेक्षित असते, मात्र ढगाळ वातावरण मुळे फळ धरण्यासाठी आवश्यक पक्वता काठ्यामध्ये तयार झाला नाही, त्यामुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत सापडला आहे। तशीच अवस्था डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे। डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी बहर घेतला आहे, पण अति पावसामुळे फळ फुस सुरू झाली आहे। त्याचबरोबर कोबी, फ्लॉवर, टोमॅटो यांसह सर्वच भाजीपाला उत्पादक शेतकरी अति पावसामुळे अडचणीत सापडला आहे। त्यामुळे सर्व शेतीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1.5 लाखाची मदत जाहीर करावी, त्याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर करून रब्बी हंगामासाठी बी बियाणे खते याचा मोफत पुरवठा करावा, या मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात आला आहे। सांगली जिल्ह्यामध्ये विशेषतः दुष्काळी तालुक्यात जत, कवटेमंकाळ, आटपाडी, खानापूर, तासगाव, कडेगाव या दुष्काळ तालुक्यामध्ये प्रचंड अशी वृष्टी झालेली आहे। साधारणतः 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्यानंतर अतिवृष्टी जाहीर केली जाते, आणि ही अतिवृष्टी म्हणजे 65 मिलीमीटरपेक्षा पाऊस ज्यादा पाऊस या दुष्काळी तालुक्यामध्ये पडलेला आहे। काही तालुक्यामध्ये तर 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे, आणि सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल, ज्वारी असेल, ही सगळी पिकं पाण्याखाली गेलेली आहेत। या पिकांची आता काढणीही शक्य नाही, म्हणजे 100% नुकसान या खरीप हंगामातील सर्व पिकांचं झालेलं आहे। त्याचबरोबर भात पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जिल्ह्यातला सगळा ऊस झोपलेला आहे। त्याचबरोबर द्राक्ष आणि डाळिंब पीक उत्पादक शेतकऱ्यांची प्रचंड हानी झालेली आहे। आता द्राक्षाची जी छाटणी आहे, ऑक्टोबर छाटणी, तीही घेता येणं शेतकऱ्यांना शक्य नाही। डाळिंबाचा बहर शेतकऱ्यांनी घेतला होता, पण फळकच सुरू झालेली आहे। त्यामुळे एकंदरीतच फळपीक असेल, भाजीपाला असेल आणि खरीप हंगामातली सगळी पिकं असतील, ही सगळी ज्या सर्व पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे या जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत, आणि 1 हेक्टरी 1.5 लाखाची मदत शेतकऱ्यांना जाहीर करावी। त्याचबरोबर रब्बी हंगामासाठी बी बियाणं, खतं आणि औषधं मोफत पुरवठा करावा। हे जर सरकारनं केलं नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल। कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा।